नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 ची जी 5 एप्रिलला होणार आहे, तर या परीक्षेसाठी इतिहासामधले आपण कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक्स हे वाचले पाहिजेत, तर त्याची एक यादी आज आपण बघू. इतिहास हा अतिशय वास्ट आणि खूप मोठा असा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये सिलॅबस आपण जितका जितका पुढं कवर करत जाऊ, जेवढं जेवढं आपण पुढं वाचत जाणार आहे तेवढंच आपण पाठीमागचं विसरतसुद्धा येतो. तर म्हणून इतिहासामधले अगदी मोजके टॉपिक अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. थोडीशी लिंक आपल्याला पाठीमागच्या टॉपिकची सुद्धा असायलाच हवी. पण आता आपल्याकडे जवळपास 122 दिवस आहेत, यामधल्या 60 दिवसांमध्ये जर आपल्याला रीडिंग कम्प्लीट करायचं आहे तर कोणते अतिमहत्त्वाचे टॉपिक असतील जे तुम्ही आत्तापासून वाचायला हवे, तर त्याची आज आपण एक यादी बघूयात. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. जसं आपण भूगोलामधले कोणते महत्त्वाचे टॉपिक अभ्यासायचे आहेत, त्याचबरोबर पॉलिटीमधले कुठले महत्त्वाचे टॉपिक आपण अभ्यासायचे आहेत, तर यांची एक यादी बघितली. त्याच पद्धतीने इतिहासामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकची यादी इथं आम्ही बनवली. ही यादी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे की इतिहासाचा अभ्यास आपण का करतोय. आपलं लहानपणीचं जे आन्सर होतं ना, ते असं होतं की आपण भविष्यामध्ये चुका होऊ नयेत, तर यासाठी इतिहासांमधून आपल्याला बरंच काही शिकायचं असतं. म्हणजे इतिहासामध्ये ज्या आपण चुका केलेल्या असतात तर त्यांची पुनरावृत्ती भविष्यामध्ये होऊ नये, तर यासाठी आपण इतिहास अभ्यासतो. तर हे आन्सर आत्ताच्या घडीला किंवा तुमच्या वयाला शोभणारं नाही आहे. इतिहासात आपण अभ्यासतो याचं मुख्य कारण असतं की आपण पॉलिसी मेकर बनणार आहोत, त्याचबरोबर आपण या पॉलिसींचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा करणार आहोत. तर पॉलिसी ज्या गव्हर्नमेंटकडून डिसाईड केल्या जातात, तर बऱ्याचशा पॉलिसीज या इतिहासावरती आधारित असतात. मग तुम्ही बरेचसे मुद्दे हे पॉलिटिशियन्सकडूनसुद्धा इतिहासा रिलेटेड चघळलेले दिसतील. त्याचबरोबर काही क्रांतिकारक असतील त्यांची नावं पुढं येतात. त्याचबरोबर इतिहासामध्ये कोणी जर मुघल येऊन गेला असेल तर त्याच्याबद्दलची सुद्धा इथे चर्चा होत राहते. तर इतिहास हा आपल्याला या दृष्टिकोनातून अभ्यासायचा आहे की आपण अधिकारी झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर प्रदेशामधला इतिहास जर माहिती असेल तर त्या रिलेटेड एक चांगले डिसिजन घेऊ शकू. त्याचबरोबर काही पॉलिसीज ज्या असतील तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना त्याची पार्श्वभूमी काय होती, इतिहासामध्ये त्या रिलेटेड काही घडलं आहे का, तर याचा अभ्यास करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी इतिहास शिकणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की सर इतिहास अतिशय बोरिंग टॉपिक आहे, पण इतिहास खूप इंटरेस्टिंग टॉपिक असतो आणि तो आपल्याला भविष्यामध्ये वारंवार समोर येत राहतो. तर म्हणून इतिहासाचा अभ्यास हा करंट रिलेटेड करायला शिका की सध्या ज्या गोष्टी चर्चेमध्ये असतील त्याच्याशी रिलेटेड पार्श्वभूमी काय होती, गांधीजींची 150वी जयंती झाली म्हटल्यानंतर गांधीयुग कसा होता, हे जर तुम्ही असं अभ्यास करत गेला, कोरिलेट करत गेला, तर इतिहास इंटरेस्टिंगसुद्धा वाटेल आणि तुम्हाला चांगले मार्क्ससुद्धा मिळतील. आता आपण जर आधुनिक भारताचा इतिहास बघितलं तर बरेचसे टॉपिक सध्या चर्चेमध्ये आहेत ज्यांवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर याचीच आपण एक यादी व्यवस्थितपणे बघू. ठीक आहे, तुम्हाला या तिन्ही याद्यांची म्हणजे पॉलिटी, ज्योग्राफी आणि इतिहास आजच्या लेक्चरची, तर या सगळ्या लेक्चरची PDF ही विजन गव्हर्नमेंट जॉब हे आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही तर अशांनी नक्की हे जॉईन करा, तुम्हाला तिथं बराचसा करंट अफेअर रिलेटेड किंवा बऱ्याचशा सब्जेक्टविषयीची माहितीसुद्धा मिळेल. ठीक आहे, तर आता आपण थोड्याशा या इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या लिस्टकडे वळू. आधुनिक भारताचा इतिहास, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास, तर या अशा 3 टप्प्यांमध्ये इतिहासाला आपण डिवाइड केला आहे. खरं तर आधुनिक भारताचा इतिहास हा 2 मुख्य टॉपिकमध्ये डिवाइड होईल. आपले जे समाजसुधारक होते तर तोसुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. समाजसुधारकांची एक सेपरेट यादी मी तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये 22 ते 23 समाजसुधारक असतील ज्यांवरती तुम्हाला थोडंसं लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे. आपण या आजच्या लिस्टमध्ये तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्येच समाजसुधारक हा मुद्दा ॲड केला आहे, त्यामुळे त्या रिलेटेडसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही वाचायला सुरुवात करा. ठीक आहे, मात्र समाजसुधारकांची एक सेपरेट यादी मी तुम्हाला देईन. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कोणते कोणते विषय अभ्यासायचे आहेत, तर ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना हा तर इतिहासाचा म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाचा बेसच आहे, तर हे तुम्ही वाचायला किंवा याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत, तर हे सगळं 60 दिवसांमध्ये करायचं आहे. तुम्हाला इथे इतिहासामध्ये भरपूर विषय दिसणार आहेत, त्यामुळे अभ्यासाची स्पीड तुम्हाला वाढवावी लागेल. ठीक आहे, 1 डिसेंबरपासून जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही 31 जानेवारीपर्यंत इतिहासाचा सगळा अभ्यास पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये, ॲनालिसिसच्या फॉर्मॅटमध्ये जाऊन बाकीचा राहिलेला इतिहास आणि त्याचबरोबर झालेल्या अभ्यासाचे रिव्हिजन, तर या फॉर्मॅटमध्ये राहिलेल्या 60-62 दिवसांमध्ये अभ्यास संपवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 5 एप्रिलला इतिहासावरती जे काही 17 ते 18 क्वेश्चन्स दिसतील तर त्यापैकी ॲटलिस्ट 14 किंवा 13 क्वेश्चन्स तरी बरोबर सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, इथं इतिहासामध्ये 100% क्वेश्चन तुमचे बरोबर येतील असं नाही आहे. इतिहास थोडासा डिफिकल्ट असतो किंवा इतिहास हा थोडासा असा आहे की
आपण जज लवकर करू शकणार नाही की कोणतं टॉपिक आपल्याला एक्झाममध्ये विचारतील, तर म्हणून 3-4 क्वेश्चन हे बफरला नेहमी सोडायचे की आपल्याला ते 3-4 क्वेश्चन्स हे एकतर येणार नाही आहेत किंवा आपण त्या रिलेटेड थोडंसं वाचलेलं नसेल, तर असे क्वेश्चन्स असतील तर म्हणून 13 ते 14 किंवा जेवढे काही क्वेश्चन येतील तर त्याच्यापैकी 3-4 क्वेश्चन सोडून जे तुम्हाला येत आहेत तर ते ॲक्युरेटच आले पाहिजेत, ठीक आहे? तर यासाठीच हे टॉपिक व्यवस्थितपणे वाचा. दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे इंग्रजांचा म्हैसूरसोबत, कर्नाटकसोबत आणि शिखांसोबतचे युद्ध जे झालेत तर ते तुम्ही अभ्यासायचं आहे. शिखांशी रिलेटेड इंग्रजांचे जी युद्ध आहेत तर ती तुम्ही खास लक्षपूर्वक अभ्यासा, कारण तुम्हाला माहितीच आहे की कर्तारपूर कॉरिडॉर हा विषय चर्चेमध्ये होता आणि गुरु नानकांची 550वी जयंती होती, तर म्हणून इंग्रज आणि शीख तर या युद्धांशी संबंधित थोडासा इतिहासामध्ये आपल्याला क्वेश्चन बनू शकतील, ठीक आहे? त्यानंतर आपल्या देशामध्ये जे गव्हर्नर जनरल होऊन गेले, बंगालचे गव्हर्नर जनरल आणि आपले जे वेगवेगळे व्हॉईसरॉयज होते तर ते तुम्ही अभ्यासा. त्यानंतर 1857चा उठाव यावरती सुद्धा क्वेश्चन येतील. यावरती असे काही क्वेश्चन बनू शकतील की या 1857च्या उठावाला कोणत्या कोणत्या लोकांनी काय त्याचं वर्णन केलेलं आहे, कारण वीर सावरकर हे असे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी 1857चा उठाव हा स्वातंत्र्य संग्राम होता असं त्यांच्या पुस्तकांमधून म्हटलं आहे आणि सध्या सावरकरांविषयी थोडीशी चर्चासुद्धा सुरू आहे, तर म्हणून 1857चा उठाव हा तुम्ही या अँगलनी बघा, ठीक आहे? त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना कशा पद्धतीने झाली, त्याचे महत्त्वाचे अधिवेशनं कोणती कोणती होती, तर हे तर तुम्ही कंपल्सरी अभ्यासाचंच आहे, कारण आपण आयोगाचा इतिहास बघितला तर बऱ्याचशा वेळेस राष्ट्रीय सभेवरती डायरेक्टली क्वेश्चन आलेत, ठीक आहे? त्यानंतर जहाळ आणि मवाळ कालखंड हा तुम्हाला अभ्यासायचाच आहे. जहाळ कालखंडामधले नेते कोण होते, मवाळांमधले कोण नेते होते, त्यांचे नेतृत्व कोणी केले, त्यांच्यामध्ये नेमके क्लॅशेस का होते, तर हे सगळं थोडंसं वाचा. याला जास्त वेळ लागणार नाही आहे, तुम्ही प्रत्येक दिवशी 2-2 टॉपिक व्यवस्थितपणे वाचू शकाल आणि इथं जवळपास आजच्या या लेक्चरमधून 30+ तुम्हाला टॉपिक वाचायचे आहेत, ज्याला तुम्ही 60 दिवसांमध्ये आरामात कम्प्लीट करू शकता, ठीक आहे? गांधीयुगाला सुरुवात, गांधीयुगातील चळवळी आणि वैयक्तिक सत्याग्रहाचा मंत्र, तर असे 3 टॉपिक हे गांधीयुगावरती आधारित असतील. इथं हे नावं अशा पद्धतीची मुद्दामूनच दिलीत, कारण ॲज इट इज नावांची लेक्चर हे तुम्हाला विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020च्या फर्स्ट आणि सेकंड बॅचमध्ये आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे अशांनी हे लेक्चर रिवाईज करून बघा. ज्यांचं ॲडमिशन नाही आहे अशांनी याच रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, तुमच्याकडे जे मटेरियल असेल तर त्यातून तुम्ही अभ्यासा, किंवा तुम्ही विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020च्या सेकंड बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे? त्यानंतर क्रांतिकारी चळवळी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. रिसेंटलीच आयोगाने क्रांतिकारी चळवळींवरती थोडासा जास्त फोकस देऊन क्वेश्चन विचारलेत, तर म्हणून तुम्ही क्रांतिकारी चळवळी, त्याच्यामधले नेतृत्व, त्यानंतर कोणत्या कोणत्या संघटना होत्या, खास करून ज्या परदेशामध्ये स्थापन झालेल्या संघटना होत्या त्या तुम्ही अभ्यासा, त्याचबरोबर सावरकरांशी संबंधित कुठली क्रांतिकारी चळवळ होती का, तर हे सगळं थोडंसं अभ्यासा, कारण यावरती क्वेश्चन बनतील, ठीक आहे? आणि आपलं जे राष्ट्रध्वज आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तो कुठं फडकावला हे सुद्धा थोडंसं बघा, कारण रिसेंटलीच आपला राष्ट्रध्वजसुद्धा चर्चेमध्ये होता, तर म्हणून या रिलेटेड क्वेश्चन बनू शकतील. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अतिशय इम्पॉर्टंट असलेला विषय तो म्हणजे समाजसुधारक, जे महत्त्वपूर्ण समाजसुधारक होऊन गेले, त्यांचे कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, तर या रिलेटेड इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. समाजसुधारक तुम्हाला भरपूर बुक्समधून अवेलेबल आहेत, ते सगळे तुम्ही वाचायला सुरुवात करा. मी तुम्हाला एका सेपरेट सेशनच्या माध्यमातून समाजसुधारक हे कुठले कुठले तुम्ही अभ्यासायचे तर यांची यादीसुद्धा देईल, ठीक आहे? तर हा आपला आधुनिक भारताचा इतिहास झाला. आता आपण थोडंसं मध्ययुगीन भारताकडे येऊ. मध्ययुगीन भारतामध्ये गुलाम वंश तुम्हाला अभ्यासायचा आहे, खिलजी वंश, तुघलक वंश आणि सय्यद वंश, तर हे जे 4 महत्त्वपूर्ण वंश होऊन गेलेत, तर यांची थोडीशी माहिती तुम्ही कलेक्ट करा, कारण यांच्याच अभ्यासातून आपल्याला मध्ययुगीन अभ्यासाची सुरुवात करायची आहे, ठीक आहे? त्यानंतर बाबर, हुमायून, शेरशाह, सुरी, तर या रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. ॲज इट इज हे सगळे लेक्चर्स हे ऑलरेडी विजन स्टडीवरती आहेत, त्यामुळे ज्यांचं ॲडमिशन आहे अशांनी हे लेक्चर थोडेसे रिवाईज करून बघा, ठीक आहे? मृणाल मॅमनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे लेक्चर्स कंडक्ट केले आहेत, तुम्हाला यातून सगळी माहिती मिळणार आहे. त्यानंतर अकबराचा कालखंड कसा होता, औरंगजेबकालीन मुघल साम्राज्य कसं होतं, त्याचा विस्तार कसं झाला, कोणते कोणते वास्तूंची तिथं स्थापना झाली, तर ह्या गोष्टी थोड्याशा अभ्यासा. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्येच विजयनगर साम्राज्य हे तुम्हाला बघायचं आहे, वाकाटक, राष्ट्रकूट, प्रतिहार, त्याचबरोबर चोळ, चालुक्य आणि पाल साम्राज्य, तर हे सगळं तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर यांची लिंक थोडीशी एन्शियंट हिस्ट्रीमधून सुद्धा येते, मिडिवल हिस्ट्रीपर्यंत आहे, म्हणजे त्यांचा उल्लेख हा प्राचीन भारताच्या इतिहासापासून होतो आणि तो अगदी मध्ययुगीन भारताच्या इतिहासापर्यंत आहे, त्यामुळे तुम्ही याला व्यवस्थितपणे अभ्यासा, ठीक आहे? त्यानंतर आता आपण
प्राचीन भारताच्या इतिहासाकडे येऊ। हडप्पा संस्कृती, त्यानंतर वैदिक कालखंड, जैन धर्म, बौद्ध धर्म, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे तत्त्व दिलेत तर ते तुम्ही अभ्यासा। मौर्यकालीन भारत हा बघायचाच आहे, याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा वेळेस एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेत। त्यानंतर गुप्त कालखंडातील स्थापत्यकला हा तुम्ही विषय बघा, कारण यावरती आधारित सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वाकाटक घराणे, ठीक आहे? वाकाटक घराण्यावरती 2018 राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसेल, तर म्हणून थोडंसं यावरती सुद्धा लक्ष द्या, ठीक आहे? तर अशा पद्धतीने जो तुम्हाला सिक्वेन्स इथं सांगितला आहे की आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास, तर याच मेथडने तुम्ही जा, कारण आपल्याला ज्यानुसार वेटेज आहे तर त्यानुसार इथं उल्लेख करण्यात आला आहे आणि त्यानुसार तुम्हाला एक सिक्वेन्स मांडून दिला आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासा, त्यानंतर तो झाल्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास, कारण पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास हे महत्त्वपूर्ण आहेत। तर त्यामुळे ज्यावेळेस आपली पूर्वपरीक्षा समोर येणार आहे तर तुमचा प्राचीन भारताचा इतिहास हा जस्ट वाचून झालेला असेल, ठीक आहे? त्यामुळे तो तुम्हाला लक्षात सुद्धा राहील। तर म्हणून आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास, तर याच मेथडमध्ये जा। आम्ही सुद्धा विजन स्टडीवरती याच मेथडमध्ये आहोत। ऑलरेडी आम्ही आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये समाज सुधारकांचं कार्य, तर हे ऑलरेडी मॉड्यूल आम्ही कंप्लीट केले आहेत। मध्ययुगीन भारताचा इतिहास हा नोव्हेंबरमध्ये एंड होतो आहे आणि नंतर डिसेंबरमध्ये प्राचीन भारताचा इतिहास हा विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020 फर्स्ट आणि सेकंड बॅचमध्ये कंप्लीट होईल, ठीक आहे? आणि जे विद्यार्थी आत्ता प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत तर त्यांच्यासाठी राज्यसेवा 2020 सेकंड बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत। ऑलरेडी तिथं 600-700 प्लस लेक्चर्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघायला सुरुवात करा। जसं मेन्शन करण्यात आलं आहे की आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, मध्ययुगीन भारताचा इतिहास, तर हे ऑलरेडी लेक्चर्स तिथं झालेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता, ठीक आहे? आणि हे फक्त लेक्चर्स बघून चालणार नाही तर तुम्ही क्वेश्चन पेपरसुद्धा सॉल्व्ह करा। तुमच्याकडे जे सोर्स असतील तर त्यातून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, मात्र क्वेश्चन सॉल्व्ह केले तरच तुम्ही टिकाल, ठीक आहे? आणि विजन स्टडीवरती सुद्धा इतिहासाची सेपरेट टेस्ट सिरीज आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये एकूण 23 वेगवेगळ्या टेस्ट होतील, शेवटच्या 5 टेस्ट या फुल लेंथ टेस्ट असतील, म्हणजे तुम्ही इतिहासाला एकूण 5 वेळेस रिवाईज करताय, ठीक आहे? तर आय होप तुम्ही इतिहासामध्ये कोणते कोणते विषय अभ्यासायचे हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असणार आहे, कारण इतिहासच असा एक विषय होता तुमच्यासाठी की जो भरपूर मोठा आहे आणि तुम्हाला तो शॉर्टमध्ये अभ्यासायचा होता, कमी दिवसांमध्ये तो कम्प्लीट करायचा आहे, चांगले मार्क्स द्यायचे आहेत, तर म्हणूनच एक टॉपिकची यादी तुम्हाला दिली जी तुम्ही व्यवस्थितपणे बघा, ठीक आहे? या लेक्चरची PDF मी सांगितल्याप्रमाणे विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या टेलिग्राम चॅनलला मिळेल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करा, त्याची इव्हन प्रिंटआउटसुद्धा काढा आणि तुम्ही जे वाचलेले टॉपिक आहेत, जे अभ्यासलेले टॉपिक आहेत, तर त्यांना टिक मार्क्ससुद्धा करा। आणि जाता आता एक छोटीशी अपडेट, विजन स्टडीवरती कंबाईन बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत। जे विद्यार्थी अगदी डेडिकेटली STI, PSI आणि असिस्टंट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत तर अशांनी या बॅचमध्ये नक्की प्रवेश घ्या। या बॅचचे लेक्चर्स हे 1 डिसेंबरपासून सुरू होत आहेत। तुम्ही यापूर्वी जर प्रवेश घेत असाल तर ॲडमिशन फीमध्ये 500 रुपयांची सवलत तुम्हाला मिळते। प्रीबुक हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे। 1 डिसेंबरपासून ॲडमिशन फी 2500 रुपये असणार आहे। सध्या तुम्ही 2000 रुपयांमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, त्यासाठी प्रीबुक हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे। ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, कोर्सचे डिटेल काय असतील, तर याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या लिंकवरती क्लिक करून विजन स्टडीच्या बाया कोर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या कोर्सला घेऊ शकता, ओके? तर भेटूयात आपण येणाऱ्या अशाच इम्पॉर्टंट टॉपिकच्या लिस्टमध्ये। तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आता VisionStudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे। मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या। अधिक माहितीसाठी VisionStudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या। प्लीज विजिट VisionStudy.in।